तर आज नागपूरमध्ये सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केल्याचं चित्र पाहायला मिळालं. केळीचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये केला जावा आणि केळीला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. मात्र विरोधकांनी आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. सत्ताधाऱ्यांनाच आंदोलन करावं लागत असेल तर सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल न बोललेलंच बरं असा सूर लावत विरोधी पक्षांनी या आंदोलनाचा जोरदार समाचार घेतला. तर या आंदोलकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. केळी पिकाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवाल दिल्याने शेतकऱ्यांची व्यथा मारण्यासाठी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय आमदार आंदोलनाला बसले आहेत. प्रामुख्याने सत्ताधारी आमदार या ठिकाणी आपल्याला दिसतात. शिवसेनेचे आमदार आहेत, भाजपचे आमदार आहेत. काय त्यांच्या व्यथा आहेत आपण जाणून घेऊया. काय साधारणतः तुमची मागणी आहे की तुम्ही विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसलात केळी उत्पादकांच्या मागण्यांसाठी? आमची मागणी ही आहे की केळीचा समावेश हा फळामध्ये करण्यात यावा. केळीचा पोषण आहारामध्ये अंगणवाडीमध्ये याचा समावेश करण्यात यावा. कारण की याच्यामध्ये जे प्रोटीन आहे लहान मुलांकरता, डॉक्टर नेहमी सांगतात त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोटीन आहे. याच्यावर प्रक्रिया करण्यात यावी. प्रक्रियेमध्ये याच्यामधून बियर तयार होऊ शकते, याच्यामधून इथेनॉल तयार होऊ शकतं. असं विविध प्रकारचं हे पीक आहे. त्यातल्या त्यात हे सीजनेबल पीक नाही, सीजनेबल फळ नाही, हे बारमाही फळ आहे. याचा समावेश जर तुम्ही अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये किंवा लहान मुलाच्या पोषण आहारामध्ये केला तर आज जो कापूस उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी आत्महत्या करतोय, तर आम्हाला भीती आहे की उद्या केळी उत्पादक शेतकरी सुद्धा आत्महत्या करू शकतो. कारण की याला पकवायला 150 रुपये खर्च आहे आणि हे 25 रुपयात जात आहे. म्हणून जळगाव जिल्ह्यामधले शेतकरी रस्त्यावर केळी फेकत असल्यामुळे आणि त्यांचं आंदोलन पाहून आणि त्यांचं दुःख पाहून आम्ही, सरकार जरी आमचं असलं तरी सरकारला जागा करण्याकरता हे आयुध वापरलेलं आहे. शिवसेनेचे आमदार आहेत तसे भाजपचे आमदार आहेत हरिभाऊ जावळे. जावळे साहेब, साधारणतः सरकार आपलं आहे, तुम्ही हीच मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाऊ शकला असता, मुख्यमंत्र्यांना सांगू शकला असता, परंतु तुम्ही विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसलाय. आजपर्यंत केळी उत्पादक शेतकरी इतका रस्त्यावर कधी आला नव्हता की एक केळी उत्पादक शेतकरी 100 लोकांना रोजगार देतोय. म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये रोजगाराची कधी कमी नव्हती, इतकं केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून रोजगार मिळत होता. अशा परिस्थितीत केळी उत्पादक शेतकरी डबायला आलाय, त्याबरोबर मजुरांना मजुरी नाही आहे. आणि म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मजुरांना वाचवण्यासाठी सरकारचं लक्ष वेधणं गरजेचं आहे. सरकार आमचं आहे, आम्हाला माहिती आहे न्याय मिळेल हे माहिती आहे, पण लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी मी इथे बसलो आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.